गायत्री अमृतराव जाधव वर्ग 8वी शाळा कैलासवासी रावसाहेब जामकर विद्यालय परभणी। माझ्या भाषणाचा विषय आहे आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज। आरक्षणाचे जनक सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक आहेत याचा विशेष मराठा विसरला आहे। आजचे तरुण पूर्णपणे मानसिक गुलाम आहेत असे म्हणले तरी कुणाला राग आल्याशिवाय राहणार नाही। त्यांचा जन्म 26 जून 1874 लक्ष्मीविलास पॅलेस कागर कोल्हापूर येथे झाला। ते अतिशय लोककल्याणकारी राजा होते। बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे एक सुधारणावादी समाजसुधारक होते। जयसिंगराव हे त्यांचे जन्मदाते वडील आणि राधाबाई या त्यांच्या आई। त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते। छत्रपती शाहू महाराज यांना राजर्षी शाहू महाराज असे संबोधले जाते। त्यांनी राजा असूनही रुचीसारखे काम केले म्हणून कुर्मी या क्षत्रिय समाजाने त्यांना राजर्षी ही पदवी दिली। छत्रपती शाहू महाराज हे स्वातंत्र्यपूर्व काळातील राजे होते जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होतं, परंतु एका करारानुसार त्यांनी संस्थांना राज्यकारभार चालवण्याची परवानगी दिली होती। कोल्हापूरचे शिवाजी आणि आनंदीबाई यांना वारस नव्हता म्हणून त्यांना घाडगे घराण्यातून वारस दत्तक घेण्यात आले आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला। त्यांची दृष्टी विशाल होती, समाजाविषयी कौतुक होती आणि अत्यंत कमी वय असूनही त्यांनी पुढच्या 28 वर्ष राज्यकारभार चालवला। त्यांनी बहुजन समाज शेती उद्योग केंद्राला चालना देण्यासाठी आपले सर्व आयुष्य पाडाला लावले। छत्रपती शाहू महाराज आज जर आपण पाहिलं तर शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राजकारणी लोक मते मागतात, परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे विचार चालवण्याचे धाडस कोणाच्यातच नाही। छत्रपती शाहू महाराज हे क्षत्रिय समाजाचे असूनही त्यांनी बहुजन समाजासाठी कार्य केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारस होण्याचे कार्य हे छत्रपती शाहूंनी केले। त्यांनी 1902 साली माघासूर यांना 50% आरक्षण जाहीर केले आणि हा जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा निर्णय होता। त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोल्हापूरमध्ये राधानगरी हे धरण अस्तित्वात आणले। त्यांनी तिथे बहुजन समाजासाठी वसतिगृह निर्माण केले। आज जर आपण कोल्हापूर जिल्ह्यात गेलो तर संबंध भारतामध्ये दुष्काळ असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला थोडासुद्धा दुष्काळ जाणवत नाही। ही छत्रपती शाहू महाराजांची पुण्य आहे। छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी मदत केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर छत्रपती शाहूंचा मोठा प्रभाव होता। छत्रपती शाहू महाराज 1 वेळ छत्रपतींची गादी सोडेल, 1 वेळ छत्रपतींची गादी सोडेल, सामाजिक परंतु सामाजिक सुधारणांची कास कधीही सोडणार नाही असे परखळत मन मानत आजीवन शब्दांवर टिकून राहणारे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा मृत्यू 1922 साली हृदयविकाराच्या झटक्याने झाला। अशा समाज सुधारकाचा मृत्यू झाला। शेवटला एवढंच सांगते की त्यांच्या जयंतीला पुण्यतिथीला नुसते फुलं नका वाहत जाऊ तर त्यांचा एक तरी विचार अनुभवा। एवढीच माझी तळमळ आहे। धन्यवाद। माझं भाषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।